यूट्यूब चैनल मे तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज हा आपला पहिलाच व्लॉग आहे ज्यात आम्ही तुम्हाला काही केक सा डिझाइन्स दाखवणार होतो, पण आता आम्ही फर्स्ट टाइम हा व्लॉग सुरुवात करतोय, त्यामुळे काही जर चुकलं तर प्लीज तेवढं समजून घ्या। तुम्ही या आधीची क्लिप बघितली असेल तर त्यात दोन रसमलाई केकचे आम्ही तुम्हाला डिझाईन्स दाखवलेत। जर तुम्हाला या डिझाईन्स डिटेलमध्ये करायचे असतील किंवा याहीपेक्षा दुसरे काही केक तुम्हाला डिटेल्समध्ये बघायचे असतील तर आमच्या चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा, तुमच्या फ्रेंड्समध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला नवीन नवीन त्यात केकच्या डिझाईन्स शिवाय आम्ही कसे केक दिवसभरात कसे केक बनवतो आणि ते देतो पुढे कस्टमरला सेल आउट करतो हे तुम्हाला सगळं त्यात बघायला मिळेल। तर त्यामुळे तुम्हाला अजून जर काही माहिती हवी असेल तर या चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा। इथे मी हाफ के जी कुल्फी फालुदा फ्लेवरचा हार्ट शेपमध्ये केक क्रमकोट करून घेतलेला आहे आणि हा केक क्रमकोट करून मी अर्धा तास फ्रीजमध्ये सेट केलेला आहे। त्याला मी आता व्हिप क्रीमने कव्हर करणार आहे आणि फिनिशिंग देऊन घेणार आहे। त्यानंतर इथे एका बाउलमध्ये मी 3 ते 4 चमचे न्यूट्रल जेल घेतलेला आहे आणि आपल्याला हव्या तशा कन्सिस्टन्सीनुसार मी त्यात शुगर सिरप ॲड करून ते पातळ करून घेणार आहे, म्हणजे त्याची कन्सिस्टन्सी आपल्याला फ्लोवी बनवायची आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की मी मला जसं लागते तसं शुगर सिरप ॲड करून त्याची कन्सिस्टन्सी करून घेतलेली आहे। त्यानंतर मी यात मेटालिक रेड जेल कलर ॲड करून मिक्स करून घेणार आहे। इथे आपलं न्यूट्रल जेल तयार आहे आणि आता आपण ते केकवर अप्लाय करणार आहोत। केकवर अप्लाय करताना देखील आपल्याला आधी न्यूट्रल जेल्स त्याच्या साईड्सने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अप्लाय करायचे आहे आणि आता हे न्यूट्रल जेल आपल्याला पॅलेट नाईफने हलक्या हाताने केकवर पसरून घ्यायचे आहे। लक्षात ठेवा, आपल्याला एकदम हलक्या हाताने न्यूट्रल जेल पसरवायचे आहे। ह्या केकला आता आपल्याला स्क्रॅपरने फिनिशिंग करून घ्यायची आहे आणि आपलं एक्स्ट्रा जे न्यूट्रल जेल आहे ते काढून घ्यायचं आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की मी स्क्रॅपरने हलक्या हाताने एकदम हलक्या हाताने फिनिशिंग करत आहे। त्यानंतर एका पायपिंग बॅगमध्ये चॉकलेट जेल घेऊन मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे केकवर लाईन्स मारून घेणार आहे। आणि आता मी केकच्या खालच्या साईडला नूर 5 या नोझलने बॉर्डर करून घेणार आहे।
आणि आता लास्टला मी केकवर काही गार्निशिंग लावून डेकोरेट करणार आहे आणि गोल्डन कलरचे स्प्रिंकल्स टाकणार आहे. चला तर मग आजच्या केकची डिझाईन्स बघूया. आज आपण अर्धा किलोचा कुल्फी फालुदा फ्लेवरच्या हार्ट शेपच्या केकची डिझाईन बघितली. ती डिझाईन तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि ह्या केकचा फ्लेवर कुल्फी फालुदा होता. त्यानंतर आपण हा अर्धा किलोचा रसमलाई केक बनवलेला आहे आणि त्याला आपण रसमलाईने डेकोरेट केलेला आहे. त्यानंतर हा सुद्धा एक रसमलाई केकच आहे, याला आपण अंगूरमलाईने डेकोरेट केलेला आहे. त्यानंतर इथे हा अर्धा किलोचा पान मसाला फ्लेवरचा केक आहे. हा एक किलोचा पायनॅपल फ्लेवरचा केक आपण आज बनवलेला आहे, ज्याला मी कार्विंग केलेली होती. त्यानंतर हा 2 किलोचा चॉकलेट ट्रफलचा केक आहे. हा आपण 2 टायरमध्ये 2 किलोचा फोटो प्रिंट केक बनवलेला आहे, याचा फ्लेवर पायनॅपल फ्लेवर आहे.